हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना. तर मी ओवी चार्वी आणि मिस्टर गेलो आहोत कर्जतच्या डीमार्टला. तर डीमार्टला जाण्याचं कारण असं आहे की माझ्या नातीच्या आज हळदी आहेत आणि हळदीलाच आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत. परंतु लग्नाची खरेदी म्हटली ना तर काही ना काही कमी पडतेच. तरी ते ओवीला घ्यायची होती जीन्स म्हणून आम्ही डीमार्टला गेलो आहोत. आदल्या दिवशी बुधवार होतं तर बुधवारच्या बाजारामध्ये देखील काही आम्हाला कटलरीज घ्यायच्या होत्या, त्या सर्व आम्ही घेतल्या. त्यानंतर डीमार्टला आता इथे जीन्स घेतलेली आहे. तर चार्वी ओवीसाठी जीन्स काढत आहे आणि जीन्स घेऊन झाल्यानंतर चार्वी आणि ओवीसाठी इथे सॅन्डल वगैरे घेऊन झालेले आहेत. आणि डीमार्टला गेलं म्हणजे थोडं तरी शॉपिंग होतं, तर थोडं घरातल्या पण काही एक दोन गोष्टी होत्या तर त्या देखील मी घेतलेल्या आहेत. कारण आता आम्ही हळदीला जाणार आहोत आणि हळदीवरून पुन्हा घरी परत येणार आहोत. तर इथे आमचं सर्व घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही कर्जत मार्गे चाललो आहोत आंबट या गावी. तर त्या गावाला जाण्यासाठी भिवपुरी रोड इथून देखील रस्ता आहे, परंतु डीमार्टला गेलो मग मागे फिरण्याऐवजी आम्ही पुढे कर्जत मार्गे चाललो आहोत. तर या मार्गे मी तुम्हाला एकदा वैजनाथला देखील घेऊन गेलेली आहे, तर तोच हा मार्ग आहे. तर कर्जतवरून कडाव आणि कडाववरून मग आंबोट असा आम्ही प्रवास करत आहोत. तर आता इथे तुम्हाला समोर दिसत आहे ते कडावचं तलाव आहे. आता पोहोचलो आहोत आम्ही आंबोट या गावाला. तर रवीनाच्या हळदीचा कार्यक्रम मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. समोर नववारीमध्ये माझी नातच आहे, तिची मी ही नववारी शिवली होती. तर मला शूटिंग करायचं होतं, परंतु तिला काय मला शूटिंग करून द्यायचं नव्हतं. ती तिच्या आईच्या मागे जाऊन लपली. त्यानंतर इथे मी नवरीला भेटलेली आहे, नवरी म्हणजे रवीना. तर रवीना आज खूपच छान दिसत आहे. त्यानंतर बाजूच्याच घरामध्ये छान असं फर्निचर केलं होतं, तर ते देखील पाहण्यासाठी गेली. आणि इथे बघू शकता छान असं स्टेज वगैरे बनवलेलं आहे, मंडप सर्व सजलेलं आहे. आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर 5 हळद होत्या परंतु त्या लावायला फारच उशीर झाला, 6:30 वाजून गेले होते. आमच्या इकडच्या हळदी धवळी म्हटल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत. तर त्या धवळ्या इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकवणार आहेत, खूप छान वाटतात त्या. Yeah.
लग्नामध्ये उमरा आणि उमरी असं एक जोडपं असतं, तर त्यामध्ये जी उमरी नसते तर तिच्याकडूनच हळदीचा विधी हा होत असतो. तर सर्वात अगोदर उमरीने हळद लावली, त्यानंतर ज्या जोगीने असतात तर त्यांनी लावली, त्यानंतर जी नवरीची आई तिने लावली, आणि नंतर मग गावातील जेवढ्या पण महिला आल्या होत्या तर त्यांनी सर्वांनी इथे हळद लावलेली आहे. मी देखील इथे हळद लावून घेतली. त्यानंतर माझ्या ज्या सुना लागतात तर त्या देखील इथे आल्या होत्या, हळद लावून घेतली त्यांनी. त्यानंतर चारवी ओवीला मी बोलवलं. तर मुलींना देखील माहिती असायला हव्या की हळद कशी लावली जाते. तर शक्यतो हळद जी असते तर ती वर चढवली जाते, खाली उतरवली जात नाही. तर इथे चारवीला आणि ओवीला तेच सांगत होती मी, आणि त्यांनी देखील इथं हळद लावून घेतली. त्यानंतर माझे इथे दिसत आहेत तुम्हाला ते सर्व पुतणे आहेत, आणि मिस्टर देखील आलेले आहेत त्यांच्याबरोबर इथे रवीनाला हळद लावायला. तर सर्वांनी इथे रवीनाला छान अशी हळद लावलेली आहे. पूर्वीपासून प्रथा म्हणजे चाफ्यांच्या फुलांच्या मुंडवल्यांची, परंतु आता थोडंसं त्यामध्ये बदल झालेला आहे की मोत्यांच्या ज्या माला असतात तर त्याच्या देखील मुंडवल्या बांधल्या जातात. तर इथे रवीनाला चाफ्यांच्या फुलांच्या आणि मोत्यांच्या माळांच्या मुंडवल्या बांधलेल्या आहेत. त्यानंतर सर्व इथे जेवायला बसले, तर मी देखील चारवी ओवीला घेऊन जेवायला बसलेली आहे. तर माझी पुतणी उशिरा आली रुपाली, तर ती इथे रवीनाला हळद लावत होती. त्यानंतर आम्हाला सर्वांना डान्स करायचा होता, कारण रुपालीला लगेचच घरी जायचं होतं. तर सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम हळदीचा तो म्हणजे डान्स, आणि खूपच मजा केली आम्ही सर्वांनी. कारण आमच्या घरामध्ये नातीचं लग्न म्हणजे सर्वात अगोदर ते होत आहे रवीनाचं. तर या लग्नामध्ये सर्वच कुटुंबातील सदस्य एकत्र आले आणि सर्वांनी खूप छान असा एन्जॉय देखील केलेला आहे. Oh, my God.
डान्स वगैरे करून झाला त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी लग्नाच्या आम्ही जाण्यासाठी निघालो. तर आत्ता आम्ही भिवपुरी रोड मार्गे जाणार होतो आंबटला, तर तिथेच मध्ये माझं गाव लागतं म्हणजे माझं माहेर, तर तिथे मी गेली होती तयारी करण्यासाठी. तयारी वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग आम्ही लग्नाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. तर इथे तुम्हाला मी दाखवत आहे रवीनाचा आजचा लुक. तर इथे ती लग्नासाठी तिने घरची माहेरची साडी नेसलेली आहे, त्यामध्ये तिने नऊवारी नेसलेली आहे आणि छान अशी डोलीची डिझाईन काढलेली आहे ब्लाऊजवरती. तर खूप छान अशी दिसत आहे आज रवीना. आणि आता इथे तयारी करून झाली तिची आणि बाशिंग बांधायची होती. तर बाशिंग बांधून झाल्यानंतर मग नवऱ्याच्या इथला द्याज येतो. तर द्याजमध्ये बऱ्याचशाच गोष्टी असतात, तर त्या सर्व नवरदेवाच्या बाजूने येतात आणि त्याच वेळेला नवरदेवाची बाशिंग नवरीला जी बाशिंग बांधलेली असतात तर त्याबरोबर बदलली जातात. तर इथे नवऱ्याकडच्या 5 करवल्या घेऊन आलेले आहेत द्याज. तर द्याजमध्ये असतात तांदूळ, त्यानंतर 5 प्रकारची फळे, त्यानंतर ओटीचं सर्व सामान असतं, त्यानंतर आपण जे गळ्यामध्ये घातलं जातं मंगळसूत्र, तर ते देखील आत्ताच घातलं जातं नवरीला. आणि तिच्या पायामध्ये जोडव्या फेरव्या ह्या सर्व आत्ताच घातल्या जातात. तर लग्न लागण्यापूर्वीच हे सर्व केलं जातं. आणि जे कुंकू आहे तर त्या कुंकूच्या मदतीने पायावरती चिरा भरल्या जातात. तर दोन्ही पायावरती चिरा भरल्या जातात. अशा प्रकारे सर्व बाजूने पायाला एक लाईन काढली जाते आणि मध्ये बरोबर स्वस्तिक काढलं जातं. त्यानंतर नवऱ्याची जी उष्टी हळद असते तर ती देखील आता इथे नवरीला लावली जाते. आणि त्याचबरोबर या करवल्यांनीच आणलेलं असतं मंगळसूत्र, तर ते करवल्याच घालतात. त्यानंतर मग नवरीच्या पायामध्ये जी फेरवी आणि जोडवी आणलेली असतात तर ती घातली जाते. जर समजा तुम्हाला जर फेरवी व्यवस्थित पायामध्ये जर जमली नाही घालायला तर ती हाताच्या बोटांमध्ये देखील घातली तरी चालते. त्यानंतर 5 करवल्या ज्या आलेल्या आहेत तर त्यांनी इथे नवरीची ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतर मग बाशिंग जे आहेत तर ते बदलले जाते. हे सर्व विधी झाल्यानंतर मग नवरी जे द्याज आणलेलं असतं पोत्यामध्ये तांदूळ आणि फळं असतात तर ती सर्व बाहेर काढली जातात आणि नवरीच्या दोन्ही हाताच्या साह्याने ती 5 वेळा पुन्हा पोत्यामध्ये भरली जातात. आणि इथेच नवरीला त्यांनी आणलेला जो काही शालू असेल किंवा शरारा असेल तर तो इथे नवरीला दिला जातो. आणि या सर्व विधी झाल्यानंतर मग नवरी गणपती पूजनासाठी जाते. तर तिथे तिला तिचे मामा खुर्चीवर उचलून घेऊन जात आहेत, कारण नंतरच्या विधीसाठी नवरी ही घोड्यावर बसणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे ते पाहालच. रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त श्री नागो गोपाळ ढारे यांचे सुपुत्र चिरंजीव नंदकुमार आणि त्याचबरोबर रवींद्र मसने यांची सुकन्या रवीना यांचा शुभविवाह सोहळा. आणि लग्न म्हणजे सर्वांनाच माहिती की नवरा आणि नवरीच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचे क्षण. आणि या शुभविवाह सोहळ्याला आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झाल्यास आपल्या सर्वांचे डायरे आणि मसने परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत आणि स्वागत. मसने परिवाराने या शुभविवाह सोहळ्याची जय्यत तयारी केलेली आणि प्रत्येकाला वाटतं की मुलीचं लग्न हे थाटामाटात व्हावं आणि तीच थाटामाटात तयारी मसने परिवाराने या शुभविवाह सोहळ्याचा केलेला आणि सर्वांच डायरे आणि मसने परिवारातर्फे मनपूर्वक
अशा प्रकारे रवीनाचं लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मंत्र उच्चारामध्ये आत्पेष्ट व नातेवाईकांच्या आशीर्वादाने खूप छान प्रकारे पार पडलं. तर त्यानंतर इथे दोघांनी एकमेकांना हार घातलेला आहे आणि छान असा जोडा दिसत आहे. त्यानंतर सर्व इथे जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान. तर इथे रवीनाला 19 मामा होते. तर 19 मामांनी रवीनाला कन्यादान केलेलं आहे. तर अगदी छोट्यातला छोटा मामा आणि मोठ्यातला मोठा मामा असे 19 इथे कन्यादान झालेले आहेत. आणि कन्यादानामध्ये मी तुम्हाला इथे दाखवत आहे की तिला किती दूड इथे पडलेले आहेत. कारण आमच्या इथे कन्यादानामध्ये 5 भांडी केली जातात. तर इथे 5 भांड्यांमध्ये हंडा, कळशी, त्यानंतर गडू, ताट, त्यानंतर चमचा म्हणजेच पळी हे दिलं जातं, दिवा दिला जातो. आणि इथे छान अशा सप्तपदी चालण्यासाठी खूप छान सुपाऱ्या सजवल्या होत्या. तर सर्व विधी झाल्यानंतर फोटो काढण्याचा तर इथे महत्त्वाचा कार्यक्रम असतोच. इथे चारवी ओवी तिच्या दीदीबरोबर फोटो देखील काढत आहे. आणि माझ्याही इथे मोबाईलची बॅटरी संपत आलेली होती. तर मला जास्त काही शूट करता आलेलं नाही आहे. तर सप्तपदीपर्यंत माझं इथे शूटिंग झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.